तर आपण हा तिसरा जो आपला आहे खस, तो आपण ह्याच्यात घालायचा आहे. चला, हा तर आपला ट्रे झालाय आणि ह्याला आपण फ्रीजर मध्ये सेट करत ठेवून द्यायचंय. पण त्याच्या आधी माझ्याकडे काही ट्रे सेट आहेत, तर आपण त्याच्या आधी हे सगळे आईस्क्यूब ह्या बाउल मध्ये काढूया. बघा, दिसायला काय सुरेख आणि रंगीबिरंगी दिसत आहेत हे आईस क्यूब्स. आणि एकदा काढल्यावर ह्याला आपण लगेच 5 मिनिटांसाठी फ्रीजर मध्ये ठेवून देऊया. तर ह्या ग्लास मध्ये आधी आपण घालूया थोडा लिंबाचा रस आणि ह्याच्यात घालूया आपण ते आपण तयार केलेलं शुगर सिरप. आणि ह्याच्यात खूप जास्त शुगर सिरप घालायचं आपण नाहीये, कारण आपण जे बर्फाचे खडे केलेले आहेत ना त्याच्या सुद्धा साखर आहेच, त्यामुळे अति गोड होऊ दे नको, म्हणून साखर अगदी थोडीशी घालायची. आता घालूया आपण ह्याच्यामध्ये आपले हे रंगीबिरंगी बर्फाचे खडे, पण हे देखील भरपूर असे घालायचे. आणि थोडस पाणी, तर हा झाला आपला रंगीबिरंगी स्क्वॉश तयार. ह्याच्यात हवं तर तुम्ही घाला थोडेसे पुदिन्याचे पानं आणि लगेच पिऊन टाका. तर कशी वाटली ही आपली रंगीबिरंगी रेसिपी तुम्हाला?